प्रताप सरनाईकांना काय माहीत जितेंद्र आव्हाड आजकाल का दिसायला लागले. 2007 ची त्यांना स्टोरी पण माहीत नाहीये. 2007 ला जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा एवढं काही सोशल मीडिया अमुक तमुक काहीच नव्हतं. आम्हाला रात्री जिंकल्यानंतर 11:30-12 वाजता मी आणि आर आर पाटील ठाण्यात असताना फोन आला पवार साहेबांचा की आपल्याला त्यांचं स्वागत करायचंय. 2 मतप्रवाह होते की 5:30-6 कोण येणार. तर आर आर पाटील साहेबांचं म्हणणं पडलं की आपण 500-500 कार्यकर्ते प्रत्येकाला सांगू. त्याला मी विरोध केला, म्हटलं कार्यकर्ते एवढ्या सकाळी येणार नाही. तर मग ते म्हणाले तुझी आयडिया काय आहे. म्हटलं आपण एक जनरल प्रोसेशन काढूया आणि महानगरपालिकेच्या बसवरती आपण सगळे पोस्टर बिस्टर लावूया आणि त्या बसनी ह्या सगळ्यांना घेऊन जाऊया. आणि मला वाटतं की मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे, तुफान लोक जमा होतील, रस्त्यावरती तोबा गर्दी होईल, मिरवणूक यशस्वी होईल. ते सकाळी लँड झाले. लँड झाल्यानंतर मला साहेबांनी विचारलं जितेंद्र काय तयारी आहे. म्हटलं अशी अशी आहे, सगळे जमा होऊन बसमध्ये चढेस्तोर 7 वाजले होते, मिरवणूक सुरू झाली. पवार साहेबांची स्ट्रिक्ट ऑर्डर होती की जितेंद्र बस तुझ्या ताब्यात आहे, बसमध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही. आणि तेव्हा मी MCAचा मेंबर होतो आणि ती मिरवणूक MCAनी ऑर्गनाईज केलेली होती. अर्धवट माहिती असली ना की असे प्रकार घडतात. ती MCAनी ऑर्गनाईज केलेली मिरवणूक होती. पोलिसांचा रूट फायनल करणं, पोलिसांशी संवाद ठेवणं हे सगळं काम मी करत होतो. आणि बसमध्ये बसल्यानंतर सातत्याने माझ्याशी पवारसाहेब किंवा MCAचं कोणतरी बोलत होतो कुठं, कारण का अपेक्षा अशी होती की 3 तासात रूट कम्प्लीट होईल. पण रूटला जवळजवळ 9 तास लागले. तोपर्यंत धोधो पाऊस सुरू झाला, पूर्ण मैदानात पाणी भरलं आणि लोकांची तोबा गर्दी. आता त्याच्यामध्ये माझं काय चुकलं आणि मी तुम्हाला पुढे बसमध्ये कधीच दिसणार नाही. तुम्हाला मी आत्ताही माझा एक फोटो दाखवतो, काल मला एकाने पाठवलाय. मी एका कोपऱ्यात मागे बसलेलो होतो आणि माझ्या बाजूला तेव्हा लहान होता रोहित शर्मा बसलेला होता. मी कधी असे ते ट्रॉफी बिफी उचलून बिचलून वेगळा फोटो बिटो काय कधी काढलेला नाही. एकदा बस इथे आल्यानंतर मी आतमध्ये पण गेलो नाही. पवार साहेबांच्या वाक्याच्या पुढे जाण्याची मला सवयच नाही. आता हे पोस्टर लावले, आता कोणाचं स्वागत नेमकं करतात हेच कळत नाही. म्हणजे हे 3 काय कॅप्टन आहेत की काय वरचे, आणि प्रताप सरनाईक व्हाईस कॅप्टन आहेत की काय कळत नाही. याच्यातलं आम्हाला कारण नसताना आमची नावं घ्यायची आणि आमची नावं घेतल्याशिवाय झोप येत नाही की काय. आम्ही कधी नावही घेत नाही, यांचं स्वप्नात पण घेत नाही कधी यांचं नाव. माझे चांगले मित्र आहेत, मला काय त्यांना फोबिया झालाय आजकाल कळत नाही माझ्या नावाचा. महायुतीमधले जे पक्ष आहेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पक्षाची कॉर्पोरेट, यांचं मनोमिलन व्हावं म्हणून उद्या शनिवारमध्ये एक मनोमिलन मेळावा घेणार होतो. मनोमिलन होऊ द्या, नाहीतर अजून काय होऊ द्या. त्यांच्यात काय होतं, चुम्मा चुम्मी होते का, हात पकडतात का, आम्हाला काय करायचंय. मनोमिलन होतं म्हणजे कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे. ते स्वतःच कबूल करत असतात, नरेटिव्ह तेच तयार करून टाकतात. आता नरेटिव्ह काय झालं याच्यातनं मनोमिलनचा मेळावा घेणार, म्हणजे की यांच्यात कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे आणि तो दुरावा दूर करण्यासाठी म्हणून हे बसणार आहेत. हे झालं की नाही मग आता मी काय बोलावं याच्यावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.